जो काही डाटा असेल, जो काही याच्यातला अभ्यास असेल, बियाण्याच्या मसूदा विक्रीपर्यंत शेतकऱ्यांनी ज्या काही अडचणी आहेत, त्याच्यामध्ये सरकार म्हणून सरकारने गेल्या 75 वर्षामध्ये काय केलं ते स्वतंत्र झाल्यापासून हा मोठा प्रश्न आहे. आणि याचा जाब आम्ही सरकारला, राज्यातल्या केंद्रातल्या विचारणार आहे. हा जाब विचारत असताना आम्ही आक्रमक भूमिका पण घेऊ आणि संवाद पण ठेवू. शेवटी जोपर्यंत आक्रमक भूमिका घेत नाही तोपर्यंत सरकारपर्यंत आवाज पोहोचत नाही, कारण सरकारचे कान एकदम गोठलेले आहे. त्याच्यामुळं आपण या कांद्याच्या बाजारभावासंदर्भात व्यापारी बांधवांनी पुढे देशभर व्यापार करताना ज्या काही अडचणी येत असतील त्याच्यामुळे कांद्याचे बाजारभाव अप्रत्यक्ष करून शेतकऱ्यांना नुकसान होते, यालाही संघटनेकडून प्रखर विरोध केला जाईल. आणि सरकारच्या पातळीवरती ज्या ज्या उपाययोजना करायला पाहिजे त्या उपाययोजना करण्यासाठी लाखो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या सोबतीने, साथीने आणि पाठिंब्याने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना संपूर्ण देशामध्ये कांद्याच्या बाजारभावाची परस्पर पूरक आहे. त्यामुळे कांद्याचं अंदाज ठरवणं थोडंसं अवघड आहे. त्यामुळे आपण जर देशाचा खर्च गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि एप्रिल महिन्यापासूनच जर याचं नियोजन करत आलो तर आपण काहीतरी योग्य मार्गावर आत्ताचे पाऊल आमचं देऊ शकतात, परंतु भविष्यात येणाऱ्या कारण यावर्षी पाऊस झाल्यामुळे उन्हाळा कांद्याशिवाय आपल्याकडे दुसरं कसं घेण्यासारखं सोयाबीन संपल्यानंतर परत उन्हाळी सोयाबीन आपल्याकडे अजून कमी त्याला परत किंवा त्याप्रमाणे बी पण आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेला आपण सोबत घेऊन आणि त्यांच्याकडे व्यवस्थितपणे तुमचा डाटा पोहोचेल आणि त्या अनुषंगाने याची विपणन व्यवस्था कशी करता येईल या बाबतीमध्ये आपण जास्त केवळ हायलाईट होण्यासाठी किंवा आपला टीआरपी वाढवण्यासाठी या गोष्टीचा उपयोग न करता खरोखर जर समजा कांद्याचे प्रश्न सोडायचे असतील तर ह्या बाबतीमध्ये खूप गांभीर्याने लक्ष द्या.